पहिली गोष्ट अशी आहे, कोण होता कोण नाही होता यापेक्षा पोलिसांनी काय पोलिसांनी FIR किती वाजता केला त्याचा टायमिंग आहे. FIR मध्ये पोलिसांनी 304 लावलेला आहे. 304 हे लावला असता तर त्यांना सुटण्याचे सगळे चान्सेस होते. 304 काही नंतर लावलेला नाही, इज द फर्स्ट FIR इटसेल्फ. आणि पहिली ऍप्लिकेशन जी पोलिसांनी मूव्ह केली आहे ती ऍप्लिकेशन माझ्याकडे या ठिकाणी आपण पाहू शकता. या ऍप्लिकेशन मध्ये स्पष्टपणे पोलिसांनी या ठिकाणी लिहिलंय की ही टीम हॅज अडल्ट, यांचं वय याचं 17 वर्ष 8 महिने आहेत. 304 हा हिनियस क्राईम आहे, त्यामुळे जे काही अमेंडमेंट झालेले आहेत त्या अमेंडमेंटच्या डेफिनेशन मध्ये याला अडल्ट ट्रीट करता येतं आणि म्हणून ट्रीट करून तुम्ही यांची कस्टडी द्या. त्यामुळे या कुठल्याही गोष्टी आफ्टर थॉट नाही आहे. फर्स्ट ऍक्शन पोलिसांनी जी घेतली तीच घेतलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की याच्यावर राजकारण करणं किंवा याच्यामध्ये पोलिसांना दोषी धरणं हे चुकीचं आहे. पण मी ऑन रेकॉर्ड म्हणतो की ज्युव्हेनाईल जस्टिस बोर्डचा जो ऑर्डर आहे हा ऑर्डर मात्र आम्हाला धक्कादायक आहे आणि आश्चर्यजनक. सर 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 मेरे पास में FIR की कॉपी है.